शहर में पिछले कुछ दिनों से बच्चे को चुराने वाली गैंग घूम रही है, ऐसी चर्चाएं चल रही थी सोशल मीडिया पर, तो कुछ ऐसी वीडियो भी वायरल हुए थे। इस पूरे मामले पर शहर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि ये सब अफवाह है, इस बारे में सोशल मीडिया एवं व्यक्तिगत जन जागृति की जा रही है। इसके साथ ही शहर के सभी स्कूलों में भी जन जागृति की जा रही है, शहर के स्कूल के सामने बंदोबस्त भी लगाए जा रहे हैं। मुलांचे चोरी करणारी काही टोली शहरात सक्रिय असल्याबद्दलची काही अफवा आणि खोटी बातमी सोशल मीडियावर मधले कालात प्रसारित झाला होता, त्या अनुषंगाने पोलिसांकडून ऑलरेडी सूचना सोशल मीडियाचे मार्फतीने आणि प्रेसचे मार्फतीने आम्ही सांगितले होते की अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका। त्याच्यानंतर आम्ही एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप कंप्लेंट नंबर पण इश्यू केले होते, ज्यामध्ये अशा प्रकारचे कोणालाही परसीव्ड थ्रेट वाटत असतील तर त्यामध्ये त्यांनी संपर्क करावी। आमचे डेडिकेटेड 10 टीम्स यांना इमिजिएटली अटेंड करण्यासाठी आणि काउन्सिलिंग टीम्स पण आम्ही तयार केले होते, जेणेकरून कोणाला अशा भीतीचे वातावरण वाटत असतील तर त्यांना जाऊन आवश्यक काउन्सिलिंग करतील। आत्ता त्याचे नंतर परत काही अशा प्रकारचे अफवा आल्यानंतर कालपासून मोठ्या प्रमाणात PA सिस्टमशी अनाउन्समेंट, वेगवेगळे वल्नरेबल एरियाज, स्लम एरियाज किंवा कॉलनीजमध्ये जिथे अशा प्रकारचे अफवा पसरत होता तिथे मोठ्या प्रमाणात अनाउन्समेंट्स करण्यात आली। काही ऑटोरिक्षाज हायर करून तिथून पण PA सिस्टमचे मार्फतीने आम्ही अनाउन्समेंट केले होते। आमचे जे पोलीस दीदी आणि पोलीस काका आहे त्यांना फक्त या गोष्टीवर जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याबद्दलची सूचना देण्यात आली होती। एज्युकेशन ऑफिसरचे माध्यमांनी आणि आमचे स्थानिक पोलिसांचे माध्यमांनी आम्ही स्कूल्सचे मॅनेजमेंटला अप्रोच केले होते आणि त्यांनी पण त्यांचे मुलांना कोणताही घाबरायची कारण नाही है आणि अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका असे स्कूल्सकडून पण सूचना झालेली आहे। स्कूल्स सुटण्याचे वेळी आणि स्कूल्स सुरू होण्याचे वेळी आम्ही काल दुपारपासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले होते। कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आमची एक हे होती आणि स्कूलचे समोर ज्यावेळी पेरेंट्स येतात मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याशी पण एक इमिजिएट तौरवर चर्चा आमचे अधिकारी कर्मचारीचे होत होता। तसेच दामिनी स्क्वॉड्स आणि भरोसा सेल्स पण ॲक्टिवेट करण्यात आली होती आणि विशेष अशा प्रकारचे अफवामुळे कोणालाही कोणावर संशय घेऊन लोक मारहाण करणार नाही याचे उपाययोजना म्हणून पण लोकांना सूचना देण्यात आले होते की अशा कोणताही मारहाण वगैरेची हे करू नका। आणि जे व्हल्नरेबल यामध्ये एलिमेंट्स आहे, बेगर्स असतील किंवा काही वेडसर लोक असतील जे अशा प्रकारचे टार्गेट होण्याची शक्यता असते, त्यांचे विरुद्ध पण थोडा मोहीम घेऊन ते रस्त्यात विनाकारण फिरणार नाही याचे पण आम्ही दखल घेतलेली आहे। एकंदरीत पोलिसांकडून कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। लोकांना परत आपले मार्फतीने आमची अपेक्षा राहील की हे सर्व जे हे बातमी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे ते बेबुनियाद आहे, त्यामध्ये कोणताही तथ्य नाही आणि मुलांचे आणि महिलांचे सिक्युरिटी हे नागपूर शहर पोलिसांसाठी टॉप प्रायोरिटीचे इश्यू आहे। आमचे पेट्रोलिंग्स आणि व्हिजिबल पॉईंट्सवर जे आवश्यक मनुष्यबल आहे ते मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे। कोणालाही अशा प्रकारचे बातमीवर विश्वास ठेवू नका, कोणी अशा अफवावर विश्वास ठेवू नका आणि कशा अशा प्रकारचे काही बातमी काही माहिती त्यांच्यासमोर आली तर त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म करावे।